आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. आमदार राजेश क्षीरसागर फाउंडेशन संचलित भगिनी मंचतर्फे कोल्हापुरातील प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या भगिनी महोत्सवाची सांगता रविवार दिनांक 12 मे रोजी झाली. सायंकाळी 7 वाजता रंग लोककलेचा या कार्यक्रमाचे तसेच विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या 5 कर्तृत्ववान महिलांच्या गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, उपमहापौर भूपाल शेटे, तेजस्विनी इंगवले, नगरसेविका सौ प्रतिज्ञा उत्तुरे, आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी व्यासपीठावर शहरप्रमुख रविकिरण इंगवले, ऋतुराज क्षीरसागर, सामाजिक कार्यकर्ते महेश उत्तुरे, माजी महापौर हसीना फरास उपस्थित होत्या. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 3 दिवसांमध्ये विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून भगिनी महोत्सव अत्यंत उत्साहाने या ठिकाणी पार पडतोय आणि मला या ठिकाणी सांगायला अत्यंत आनंद वाटतोय की भगिनी मंचच्या वतीने आयोजित करत असलेल्या भगिनी महोत्सवाचं 10वं यशस्वी वर्ष या 10 वर्षामध्ये बचत गटांना बळकटी यावी यासाठी जवळपास 250 स्टॉल 3 दिवस या ठिकाणी आम्ही मोफत देतो. विविध सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करतो, विविध स्पर्धात्मक कार्यक्रम आयोजित करतो, भगिनींचा मान सन्मान करतो. आणि आजकाल जर विचार केला तर भगिनी महोत्सव हा कोल्हापूरचा महोत्सव झाला आहे असं म्हणायला काय हरकत नाही. आणि काम करत असताना कोणतंही काम मी मधी कधी ठेवलं नाही. एकदा सुरुवात केली की ते काम कायमपणे करत राहायचं. मग ते निवडणुका येतात निवडणुका जातात याचा विचार न करता भगिनी महोत्सव, निवडणुका आल्या की अनेक महोत्सव येतात पण भगिनी महोत्सव 10 वर्षापूर्वी सुरू झालेला महोत्सव, निवडणुका येत असतात निवडणुका जात असतात पण आम्ही कधी या दृष्टीने कधी प्रयत्न करत नाही किंवा राजकीय काम करत नाही. सामाजिक हेतू डोळ्यासमोर ठेवून नेहमी काम करण्याचा प्रयत्न करण्याची जिद्द किंवा मला आदेश सन्माननीय शिवसेना प्रमुखांच्याकडून मिळालेले आहेत आणि म्हणून मी स्वतःला एवढंच माझं भाग्य समजतो की 2009 ला झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला आपण सर्वांनी राज्याच्या विधानसभेमध्ये पाठवलं. गेल्या 9 वर्षामध्ये विधानसभेतील कामकाज असो, चळवळीतील कामकाज असो, सामाजिक उपक्रम असो, विकासात्मक काम असो, या सर्व गाड्यांवर मला एक काम करण्याची चांगली संधी या करवीर नगरीतील जनतेकडून आपल्याला मला मिळाली याबद्दल मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. आणि भगिनी महोत्सवामध्ये अशाच पद्धतीनं दरवर्षी आपण धूमधडक्यामध्ये हा भगिनी महोत्सव साजरा करत जाऊ, आपलं पाठबळ आम्हाला निश्चितपणे मिळावं अशी विनंती या ठिकाणी करतो. गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आपल्या भाषणामध्ये आमदार राजेश क्षीरसागर आणि सौ वैशालीताई क्षीरसागर यांच्या कार्याचे कौतुक केले. खरं तर माझ्यापेक्षा जास्त काही दादा तुम्हाला आहे, त्याच्यामुळे 2 मिनिटांमध्ये मी माझं भाषण संपवतो. परंतु भाषण करत असताना किंवा संपवत असताना सुद्धा राजेशजींचा उल्लेख केल्याशिवाय भाषण सुरूसुद्धा होऊ शकत नाही आणि संपूसुद्धा शकत नाही. एखाद्या आमदाराने महिला भगिनींसाठी एवढं कार्य करायचं, त्यांच्यासाठी वेगवेगळे स्टॉल उपलब्ध करून द्यायचे, त्यांच्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून द्यायचे आणि खऱ्या अर्थाने अव्याहतपणे हे चालवायचं हे क्वचितच घडतं आणि ते आपण घडवत आहे याच्याबद्दल मी आमदार साहेबांचं राजेशजींचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. जवळजवळ 200 बचत गटांना त्यांनी या ठिकाणी रोजगार मिळवून दिलेला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या वेगवेगळ्या प्रश्नांमध्ये नेहमी राजेशजी आपण अग्रेसर राहिलेला आहे. कोल्हापूरला ज्याला पाण्याची टंचाई होती त्याला मला कल्पना आहे की आपण पाण्यासाठी मोठा लढा दिला आणि त्याच्यातून पाईपलाईनने पाणी हे कोल्हापूरला यायला लागलं. त्याचबरोबर टोलच्या वेळेला तुम्ही जो ॲग्रेसिव्हनेस दाखवला माझी खात्री आहे दादांनी सगळेच टोल रद्द केले, परंतु त्याची सुरुवात मात्र कोल्हापूरपासून झाली आणि म्हणून त्याबद्दलसुद्धा कोल्हापूरच्या जनतेच्या आपण नेहमीच लक्षात राहाल. LBTसाठी आपण केलेलं आंदोलन असू दे किंवा समाजकंटकांनी ज्याला कोल्हापूर शहरावर हल्ला केला त्याला निधड्या छातीने त्यांच्यासमोर जाताना असू दे आपलं काम केलेलं आहे. निश्चितपणे त्या कामाचासुद्धा उल्लेख या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला हे सगळं करत असताना वेगवेगळे उपक्रम आपण जे राबवत असतात ज्याच्यामध्ये धूप स्पर्धा असतील, हेल्मेट वाटप असतील, रिक्षानं आपण केलेलं जवळजवळ 5000 रिक्षांना त्या ठिकाणी ई मीटरचं केलेलं वाटप असेल, या सगळ्यामधून तुमची सामाजिक बांधिलकी
ही सातत्याने कोल्हापुराला आणि महाराष्ट्राला जाणवत राहिलेली आहे. इथल्या वेगवेगळ्या युगपुरुषांच्या पुतळ्यांच्या सुशोभीकरणाच्या संदर्भात आपण घेतलेला पुढाकार हा सुद्धा निश्चितपणे कोल्हापूरकरांच्या लक्षात राहील. आणि कोल्हापूरकरांचं दुसरं आकर्षण स्थळ असतं ते म्हणजे कुस्तीचे आखाडे, आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या तालिमेंना आपण केलेली मदत ही सुद्धा कोल्हापूरकर निश्चितपणे विसरणार नाही अशी मला खात्री वाटते. आता आपण खरं तर निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि तुम्हाला आणि दादांना एकत्र बघितल्यानंतर माझी खात्री आहे की तुम्हाला इलेक्शनमध्ये काहीही धोका नाही. तुम्ही 100% निवडून येणार आणि तुम्ही निवडून आल्यानंतर माझी खात्री आहे की उद्धव साहेबांचं आपल्यावर जे प्रेम आहे ते लक्षात घेता आपण मंत्रिमंडळात सुद्धा आम्हाला दिसावे अतिशय मला खात्री वाटते. तिथं या पावन भूमीत आल्यानंतर विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांची जशी आठवण होते तसंच या कोल्हापुरावर अपरंपार प्रेम करणाऱ्या आदरणीय बाळासाहेब ठाकरेंची सुद्धा आठवण होते आणि या सगळ्यांची आठवण आपण या ठिकाणी जिवंत ठेवली याबद्दल आपलं मनापासून अभिनंदन करतो. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनीही आपल्या भाषणामध्ये भगिनी महोत्सवाच्या यशस्वी उपक्रमाबद्दल क्षीरसागर दाम्पत्यावर स्तुतीसुमने उधळली. मी सुरुवातीला वैशाली वहिनींचं राजयश खूप मनापासून अभिनंदन करतो. एखादा उपक्रम एखाद वर्ष करणं, दुसऱ्या वर्षी करणं, तिसऱ्या वर्षी करणं हे उत्साह म्हणून तिथपर्यंत ठीक असतं, पण सातत्याने तो कार्यक्रम 10 वर्ष करणं आणि त्या कार्यक्रमातली जाण टिकवणं, कारण तो जसा जसा कार्यक्रम जुना होतो तसा तसा तो आपला कसा तरी केला असं होतं. तर मी जवळजवळ सगळी 10 वर्ष ह्या कार्यक्रमाला आलो, कधी उद्घाटनाला आलो, कधी समारोपाला आलो, कधी मध्येच येऊन गेलो, त्या प्रत्येक वेळेला जाणवतं की प्रत्येक वर्षी खूप मोठा उत्साह त्या आयोजन करणाऱ्या दोघा नवरा बायकोंमध्ये आहे आणि त्यात सहभागी होणाऱ्या सुद्धा महिलांचा आहे. 200 ह्या ठिकाणी यावेळेला स्टॉल आहेत, मोठ्या प्रमाणावर आमच्या भगिनींचा त्या स्टॉलवरचा व्यवसाय झालेला आहे. केवळ बचत गटाचे स्टॉल असं स्वरूप न राहता मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या प्रकारच्या महिलांसाठी ज्या स्पर्धा आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जो व्हायचा आहे तो समाजामध्ये ज्यांनी समाजाची मान्यता वाढावी, समाजाची प्रतिष्ठा वाढवावी म्हणून स्वतःचं कर्तृत्व जे दाखवलेलं असतं अशा काही जणींचा सन्मान दरवर्षी ते करतात ते ह्या कार्यक्रमाचं मोठं वैशिष्ट्य आहे. की अशा प्रकारच्या प्रासंगिक भगिनी महोत्सवाच्या बरोबरीने सलग वर्षभर महिला बचत गटामध्ये काम करणाऱ्यांना त्यांच्या वस्तू विकण्याचं जे माध्यम आहे, मग काही स्टॉल्स असतील, काही मॉल्स असतील, हे आपण उपलब्ध करून दिले पाहिजे. इथे अशीच वर्षानुवर्षे काम करणारी स्वयंसिद्ध नामाची जी संघटना आहे कांचनदेवी परुळेकरांची, त्यांना अशा प्रकारचा सपोर्ट आम्ही काही जण खूप करतोय. त्यांना एक डिपार्टमेंटल स्टोअर आपण उघडून दिलं, त्याच्या डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये फक्त आणि फक्त महिला बचत गटाने केलेल्या वस्तू विकायला ठेवायच्या असतात. 90% पैसे त्या महिला बचत गटाचे, 10% ॲडमिनिस्ट्रेटिव्ह चार्जेस. मग त्यांना इकडे रंगळ्याला आपण एक हॉटेल आता उघडून दिलं की केवळ महिलांनी वेगवेगळे पदार्थ बनवून आणायचे आणि त्या ठिकाणी विकायला ठेवायचं. एक फिरतं हॉटेलही त्यांना आता आपण सुरू करून दिलं आहे. तसं हायवेला एक मॉल ज्यात केवळ आणि केवळ महिला बचत गटाच्या वस्तू विक्रीला असतील आणि जाणारी येणारी प्रत्येक गाडी हळूहळू तिथे थांबायला लागेल की इथे थांबल्याला की कोल्हापूरचं तिकीट मिळतं, इथे थांबल्यांना तर कोल्हापूरचं गुळ मिळतं, इथे थांबलं तर कोल्हापूरची चप्पल मिळते. असं एक जाणाऱ्या येणाऱ्या हायवेच्या गाड्या थांबण्याचं एक सेंटर डेव्हलप करण्याचा प्रयत्न चालला आहे. राजेशजींना मी असं म्हणेन की याच्यामध्ये थोडं लक्ष देऊन एखादी चांगली जागा आपण शोधली तर त्याचं सगळं जे आहे उभारणं ते आपण सगळे म्हणून करू. आणि त्यामुळे या जिल्ह्यात जसं प्रत्येक तालुक्याला एक महिला बचत भवन आपण दिलं, त्यात साधारणतः 50 जणींना स्टॉल दिलेले आहेत, तसं आता हळूहळू आपल्याला कोल्हापुरातसुद्धा काही स्टॉल उभे करावे लागतील आणि आगामी काळामध्ये सुद्धा भगिनी महोत्सवाच्या माध्यमातून अशा प्रकारे महिलांना प्रोत्साहन मिळेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. कॅमेरामन रोहित सुरवंशीसह उत्तम पाटील, लाईव्ह मराठी, कोल्हापूर.